नैसर्गिक आपत्तीमुळे वडरवाडी भागात माझं घर आणि काही इतर लोकांचे 50 ते 60 घर जळालेले आहेत. अंकुश पवार, माझ्या घराला 19 एप्रिल मार्चला आग लागली आणि आम्ही 2 वर्षी सारखं पडलेलो आहे इथे. आम्हाला शासनाकडून काही मदत मिळाली नाहीये. माझ्या घरात सगळं काही गेलेलं आहे. मी रस्त्यावर आलेले आहे. घरामध्ये काय काय जळालं? सगळं जळालं, काहीच राहिलं. भांडे, हातरण, कपडे, सगळं काय असलेलं सामान सगळं जळालं. हा, पीठ पीठ पण दाळ पण अंगावरचे कपडे तेवढ्यावर बाहेर पडला. आम्ही धान्य जळालं, डबे, भांडी, कुकर, राशन कार्ड, आधार कार्ड आणि ससनचे माझे दवाखान्याची कार्ड, माझा चष्मा जळाला, भरपूर माझ जळालं. आमच्या इथं 125 लोकांमधले 50% लोक वयस्कर आहेत. त्यातले त्यांना वयस्कर लोकांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा, शुगर, डायबिटीज, परत हार्टचा पण प्रॉब्लेम आहे आणि लहान लहान पोरांना पण आजारी खूप पडायला लागलेत आणि किडनीचा पण प्रॉब्लेम आहे छोटे छोटे पोरांना. मला डायबिटीस आहे आणि लकवा मारला होता. शुगर आहे या, एक डोळा गेलेला या, प्लास्टिक सर्जरी झाली या, लोकांना खोकला सर्दी व्हायला लागली. आम्हाला लवकर तपासण्या लवकर व्हाव्या. आम्ही गरीब आहे, खूप गरीब आहे आम्ही. एवढंच की शासनाकडनं विनंती आहे की आमच्या इथं लवकरात लवकर एक आरोग्य शिबिर व्हायला हवं. माझे आधी स्कूल एज्युकेशनचे सर्व कागदपत्र नुकसान झालेले आहेत आणि माझे जे बँकेचे जे मी नोकरी करत होतो कॉन्ट्रॅक्ट माझे पण पूर्ण झालेले आहेत. मला एवढंच की विनंती सरकारकडनं हे माझं सर्व कागदपत्र व्हायला हवं. वस्तीतले जे जेवढे लोक आहेत ना त्यांचे सर्व पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, जे मेन जातीचे दाखला, जात पडताळणी, डोमेसाईल, ते सर्व गोष्टी यांना उपलब्ध लवकरात लवकरात व्हावं हीच माझी नंबर विनंती आहे. आतापर्यंत गेल्या 13 दिवस झाले तर आम्हाला काही मिळालं नाही आहे. पण शासनाला माझी विनंती आहे की सगळ्यांना शासनाकडून काही ना काही मदत मिळावा आणि धान्य तरी मदत. स्कूल एज्युकेशनचे सर्व कागदपत्र नुकसान झालेले आहेत आणि माझे जे बँकेचे जे मी नोकरी करत होतो कॉन्ट्रॅक्ट माझे पण पूर्ण झालेले आहेत. मला एवढंच की विनंती आहे सरकारकडनं हे माझं सर्व कागदपत्र व्हायला हवं. वस्तीतले जे जेवढे लोक आहेत ना त्यांचे सर्व पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, जे मेन जातीचे दाखला, जात पडताळणी, डोमेसाईल, ते सर्व गोष्टी यांना उपलब्ध लवकरात लवकरात व्हावं हीच माझी नंबर विनंती आहे. आतापर्यंत गेल्या 13 दिवस झाले तर आम्हाला काही मिळालं नाही आहे. पण शासनाला माझी विनंती आहे की सगळ्यांना शासनाकडून काही ना काही मदत मिळावा आणि धान्य तरी मदत मिळावा. शासनाकडून एवढीच विनंती आहे की आम्हाला जे पदार्थ लागतात ते आम्हाला मिळावं. सगळं पाहिजे आम्हाला, मदत, हातरण पाहिजे, भांडे पाहिजे करून खायला, रेशन पाहिजे, सिलेंडर पाहिजे, हा सिलेंडर पाहिजे, सगळं संसाराला काय लागतंय तेवढं पाहिजे आम्हाला. सगळ्या गोष्टी आम्हाला मिळावा.